नमस्कार मी अनुपमा खानविलकर झी चोवीस तास मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण हितगुझी आमच्या खास कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत ते विजयी व्यक्तिमत्व आणि करिअरसाठी या विषयावर आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये दोन नवीन पाहुणे आले चाणक्य मंडळचे यंदाचे युपीएससीतले यशस्वी विद्यार्थी आणि भावी आय एस अधिकारी उदिता गौरव आणि ऋषिकेश उत्पाद हे दोघे जण आलेले आहेत आधी आपण त्यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करूया तुमच्या दोघांचंही जी चोवीस तासच्या स्टुडिओमध्ये स्वागत दोघांचंही स्वागत केल्यानंतर त्यांची ओळखसुद्धा थोडक्यात करून देते उदिता गौरव या खरं तर मूळच्या बिहारमधल्या पाटण्याच्या आहेत त्यांचे वडील हे आमदार आहेत आई गृहिणी आहेत त्यांचे त्यांचं पहिले ते दहावीपर्यंतचं शालेय शिक्षण हे डेहराडून इथं झालेलं आहे आणि गेल्या दहा वर्षांपासून उदिता महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यामध्ये राहतात फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांचं बी एस सी झालंय पुणे विद्यापीठातून त्यांनी मायक्रोबायोलॉजीमध्ये एम एस सी केलेलं आहे चाणक्य मंडलचे दोन हजार आठ नऊ या वर्षामध्ये त्यांनी प्रिपेरेटरी कोर्स केला आणि दोन हजार अकरा बारामध्ये त्या युपीएस सी कोर्स केला आणि त्यांचा ऑप्शनल मतल्य सब्जेक्ट जेक्ट होता युपीएससी साठी इतिहास आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये त्यांनी यूपीएससी थ्रू केली त्यांना संपूर्ण भारतातून एकशे आठवी रँक मिळाली आहे तर जाऊया ऋषिकेशच्या ओळखीकडे ऋषिकेश उत्पाद यांची थोडक्यात ओळख करून देते संपूर्ण भारतातून चारशे चौऱ्याऐंशी या रँकनं ते यूपीएससी उत्तीर्ण झालेले ऋषिकेश हे मूळचे पुण्यातलेच आहेत निगडीतल्या ज्ञानप्रबोधिनीमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झालंय तर पुण्यामधल्या एम आय टी कॉलेजमधून बी बीई केलेले आहे दोन हिस्ट्री म्हणजेच इतिहास होता आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये ते यूपीएससी उत्तीर्ण झाले चला तर या दोघांकडून आपण जाणून घेऊया त्यांचे अनुभव कसे कसे होते ते सगळ्यात पहिल्यांदा जाईल मी उदिताकडे उदिता यूपीएससी देण्याचं बेसिकली तू का ठरवलं यूपीएससी uh, मला द्यायचं होतं कारण अशी एक एक्झाम आहे पण मला फ्युचरमध्ये करियर ऑप्शन मध्ये यूपीएससी सगळ्यात जास्त uh, uh, आवडता होता कारण थ्रू द प्रोसेस जेव्हा मी यू पी एस सी साठी प्रिपेअर पण करणार होते त्याच्या uh, त्या प्रोसेसमध्ये मला खूप काही शिकायला मिळणार होतं आणि यू पी एस सी जी आहे लँग्वेजेस आणि सब्जेक्ट्सची जे व्हरायटी आहे तर mm -hmm. ते, ते मला खूप म्हणजे डेप्थ वाटलं आणि खूप चांगलं वाटलं त्यामुळे मला वाटलं की प्रिपरेशनमध्ये माझा पण खूप सारा शिकणं होईल mm -hmm. आणि ॲट द एंड ऑफ इट आय ऑलवेज वॉन्टे टू वर्क फॉर द गवर्नमेंट ऑफ इंडिया तर त्यामुळे मला यूपीएससी करायचं आणि मग हा तुझा जो प्रवास होता तो कसा तू सगळं ते प्रवास जेव्हा होतं ते कॉन्शियसली कधी मी सांगेल की बिगॅन झाला इन टू थाउजंड नाईन टेन वेन आय स्टार्टेड प्रिपेरिंग फॉर यू सी फ्रॉम प्रिपरेटरी कोर्स आमच्या क्लासमध्ये पण जे अनकॉन्शियस जे प्रोसेस असतात की तुम्ही लहानपासूनच जे काही ऐकतात लोकांना बघतात त्यामुळे तुम्हाला खूप काय काय शिकायला मिळतं तर मी सांगेल की ते माझ्या प्रवास खूप आधीच सुरु झाला अच्छा मी ऋषिकेश कडे जाते ऋषिकेश ची बेसिकली तयारी कधीपासून सुरुवात केली होती खरं सांगायचं तर एका अर्थाने बघितलं तर युपीएससीची तयारी ही जन्मापासूनच आमच्या सगळ्यांचीच झालेली असते पण खऱ्या अर्थाने तयारी कॉलेजच्या फायनल इयरला असताना केली होती बीच्या च्या वर्षी मी दोन हजार बाराला होतो आणि जुलै दोन हजार अकरा मध्ये चाणक्य मंडल परिवारात कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्सची सुरुवात केली होती जुलै दोन हजार अकरा ते मे दोन हजार बारा या वर्षात कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्सची तयारी केली होती आणि मे मध्ये पहिली प्रिलिम दिली होती म्हणून खऱ्या अर्थाने बघितलं तर परीक्षेसाठी स्पेसिफिक तयारी वर्षभर दोन हजार अकरा आणि बारा या साली केली होती मी अच्छा पण मग एक वर्षामध्ये एक वर्ष हे पुरेसा आहे तयारी साठी काय सांगशील तू खरं मी या प्रश्नाचं उत्पत उत्तर कितपत देऊ शकतो याचा जर प्रश्न कारण मला स्वतःला दोन अटेम्प्ट लागले होते पण तरीही सांगतो की एक वर्ष हे पुरू शकतं जर योग्य मार्गदर्शन असलं योग्य पद्धतीने अभ्यास केला योग्य पद्धतीने मेहनत केली तर एक वर्ष अर्थातच पुरू शकतं आणि आमचे अनेक मित्र जे आता प्रशासनातले सहकारी झालेले आहेत त्यांच्या की बऱ्याच जणांनी पहिल्या अटेम्प्ट क्लिअर केलेली आहे यावर्षी चाणक्य मंडल परिवारातलाच चा एक विद्यार्थी वरुण कुमार जो देशात बत्तीस हवा आहे तो पहिल्या अटेम्प्टचाच होता चाणक्य मंडल परिवारचा एक सिनियर ऑफिसर आहेत अनिकेत मांडवणे म्हणून जे दोन हजार नऊ साली आय एफ एस मध्ये सिलेक्ट झाले ते सुद्धा पहिल्याच अटेम्प्ट मध्ये क्लिअर झाले होते म्हणून असे भरपूर उदाहरणं बघितली आहेत की ज्याने पहिल्या अटेम्प्ट मध्येच क्लिअर केलेलं आहे योग्य मार्गदर्शन असेल तर अर्थातच अर्था एका वर्षात अभ्यास पूर्ण होऊ शकतो खरं योग्य मार्गदर्शन आणि मला वाटतं तुमचं डिवोशन अभ्यासासाठी हे खूप महत्वाचं आहे उदिता मी तुमच्याकडे येते एकंदरीतच सामान्य अध्ययन अध्ययन याची तयारी कशी केली सामान्य अध्ययनसाठी परत मी सांगेन की सिन्स व्हरायटी आणि दॅप एवढा होता तर असं एक फिक्स्ड बुक्स असं नव्हते पण जे युजली रेफर करता येतात ते मटेरियल अवेलेबल असतात मार्केटमध्ये ते वापरला त्याच्या आधी आणि त्याच्या बरोबर मी डॉक्युमेंट्रीज मूवीज हे ते सगळं पण वापर केला लेक्चर्सचा वापर केला तर ते त्याच्या अभ्यासासाठी मी खूप काही काय व्हरायटी ऑफ सोर्स आणि मटेरियल वापर केला होता राईट right. आणि वैकल्पिक विषय मला वाटतं हिस्ट्री हा तुझं oh. स्पेशल होतं तर मग त्याच्यासाठी तू काही वेगळी तयारी केली का हिस्ट्री साठी अशी वेगळी तयारी काय नाही केली म्हणजे जे बुक्स ते ते जे होते तेच वापरलं पण त्याच्या शिवाय म्हणजे जे स्कूलमध्ये पण जे हिस्ट्रीचे सब्जेक्ट होते हि हिस्ट्री। ते पण म्हणजे ऍट द बॅक ऑफ माय माइंड ते होतेच माझा हिस्ट्री तर त्यामुळे असं वेगळं काहीतरी करावं लाईन लागलं आणि धर्माधिकारी सर हिस्ट्री मध्ये खूप बडे एक्सपर्ट आहे तर त्यामुळे आम्हाला खूप सारे इनपुट्स वगैरे त्यांच्याकडून पण मिळालं होतं अच्छा ऋषिकेश यावेळी म्हणजे दोन हजार तेरा मध्ये मला वाटतं जी एस फोर हा पहिल्यांदाच पेपर आला होता इंट्रोड्यूस झाला तर कशी या सगळ्याची तयारी केली होती सांगायचं तर जीएस फोरचा सिलेबस बघितल्या होती आम्हाला सगळ्यांनाच हा प्रश्न पडला होता की अख्खा नवीन विषय आहे एथिक्स ऍप्टिट्यूडचा पेपर आहे तर नक्की याची तयारी कशी करायची कारण बाकीचे जर तीन जीएसचे पेपर बघितले तर यात स्टँडर्ड पुस्तक आहेत स्टँडर्ड नोट्स मिळू शकतात आणि त्याप्रमाणे अभ्यास करता येतो पण जीएस फोर हा प्रकार असा होता की जो पहिल्यांदा कोणीच बघितलेला नव्हता जीएस फोर साठी आम्हाला सगळ्यात जास्त फायदा या गोष्टीचा झाला की धर्माधिकारी सरांचे स्वतःचे जे प्रशासनातले अनुभव आहेत या अनुभवातून खूप शिकता आलं आणि जेव्हा सरांच्या विविध अनुभवांविषयी वाचायचो किंवा त्या ऐकायचो तर मी त्याकडे असा विचार करायचो की उद्या प्रशासनात गेल्यावरती आपल्यालाही हीच आव्हानं स्वीकारायची आहेत आणि या परिस्थितीत आपण कसं रिॲक्ट करू हे सरांच्या अनुभवातून शिकता येईल म्हणून याच्यातून जीएस फोरचा अभ्यास करण्यासाठी खूप फायदा झाला त्या व्यतिरिक्त बरेच पुस्तकं आहेत Uh, मुळात जीएस ची गंमत अशी आहे की एक कोणतं तरी योग्य पुस्तक आहे किंवा एखादं पुस्तक अयोग्य आहे असं सांगता येत नाही जे बाकीच्या तीन च्या अभ्यासातून जे काही शिकतो देशाविषयी शिकतो समाजाविषयी शिकतो लॉ विषयी शिकतो या सगळ्याचा फाउंडेशन तर असतोच पण त्या व्यतिरिक्त एक एथिकल माणूस एक चांगली व्यक्ती म्हणून आपण समाजात कसं वावरतो याच्यातून खूप शिकायला मिळतं म्हणून जीएस फोर हा एका अर्थाने नवीन विषय होता पण तो, तो पेपर त्याची उत्तरं देत असताना तितकीच मजा सुद्धा येत होती कारण जीएस फोरचा अख्खा पेपर असा होता की जिथे फक्त स्वतंत्र विचाराची साठी प्रचंड स्कोप होता म्हणून जीएस फोर असा एक पेपर आहे जो मी स्वतःहून आम्ही सगळ्यांनीच खूप जास्त एन्जॉय केला होता आणि मजा आली आणि हेच मला वाटतं एन्जॉय करता करता जेव्हा तेव्हा तुमच्या एकंदरीत ऋषिकेश तुझा हा सगळा जो प्रवास होता परीक्षा द्यायची आपल्याला या मेंटॅलिटी पासून ते परीक्षा दिली आणि आता मी अधिकारी झालो हा सगळा प्रवास तुझा कसा झाला खरं सांगायचं तर यूपीएससी किंवा सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करणं हे माझ्यासाठी एक अतिशय ऑर्गॅनिक निर्णय होता अशी कोणतीही एक घटना मला सांगता येणार नाही की एखादी व्यक्त, व्यक्ती एखाद्या व्यक्तीला भेटलं किंवा एखादी एखादा प्रसंग बघितला आणि मग ठरवलं की आपण सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करायची <laughs> बारावी नंतर इंजिनिअरिंगला जायचं ठरवलं कारण इंजिनिअरिंग मध्ये आवड होती आईवडिलांचा कोणताही प्रकारचं प्रेशर नव्हतं <laughs> आई वडिलांनी मला पूर्ण सवलत दिली होती की तुला जे काही शिकायचं असेल ते तू शिकू शकतो स्वतः व्यवस्थित शिक जे इंजिनिअरिंगच्या अवतीत कितपत करता आलं माहीत नाही मला पण फायनल इयरला ये येईपर्यंत थर्ड इयर ये पासूनच करायचा मी माझा निर्णय ठाम केला होता की आपण सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करायची mm -hmm. यात बराचसा भाग हा माझ्या शाळेचा सुद्धा येतो ज्ञान प्रबोधिनी विषयी ज्या ज्या महाराष्ट्राभर शाळेबद्दल अर्थातच माहीत आहे mm -hmm. पण ज्ञान प्रबोधिनी ज्या प्रकारचे संस्कार आमच्यावर केले जातात mm -hmm. त्याच्यातून वेगळं काहीतरी करावं अशी एक इच्छा आतून mm येते -hmm आणि ह्याच्यात सरांचा धर्माधिवारी सरांचा सुद्धा आदर्श सारखा होता कारण सर सुद्धा ज्ञानप्रधेने शिकले असल्यामुळे चाणक्य मंडल परिवारात मी प्रवेश घेण्याच्या आधी सुद्धा सरांचे अनेक व्याख्यानं बघितले होते पुस्तकं वाचले होते लेख वाचले होते त्याच्यामुळे या सगळ्या बॅकग्राऊंड मधून युपीएससी ला जायचं ठरवलं आणि युपीएससी माझ्यासाठी एक योग्य करिअर चॉईस आहे असं मला जाणवलं कारण मला जे काही पाहिजे माझ्या करिअर मधून ते सगळं काही मिळत होतं चॅलेंजेस मिळत होते समाजाची सेवा करण्याची एक संधी प्राप्त झालेली आहे त्याच वेळेस समाजसेवा करत असताना कोणत्याही प्रकारचं सॅक्रिफाईस करायला लागतंय असं काही नाहीये इट इज अ प्रोफेशन विच गिव्ह यू मटेरियल कम्फर्ट ऑल्सो सो अशा परिस्थितीमध्ये एक मला ज्या गोष्टी पाहिजेत सर्व गुण त्याच्यात Uh, सर्व गुणांचा समावेश युपीएससीत दिसत होता म्हणून मी ठरवलं इट वॉज द राईट करिअर चॉइस फॉर मी एक uh, महिन्याभरासाठी एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये सुद्धा काम केलं होतं स्टार्टअप कंपनी होती खूप ऍक्च्युली खूप उत्तम कंपनी होती <coughs> पण काही केलं माझं मन फार त्यात रमत नव्हतं म्हणून मी सोडून युपीएससीचीच तयारी करायची ठरवली होती आणि इट हॅज बीन अ इनक्रेडिबल जर्नी जो युपीएससीचा अख्खा प्रवास गेलेला आहे त्याच्यातून एक व्यक्ती एक विद्यार्थी एक माणूस एक नागरिक म्हणून मी खूप शिकलो आहे आणि मी सुद्धा खूप झालेलो आहे आणि मला वाटतं अभ्यासाचा तो असा तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावर खूप छान दिसतोय उदिता मला तुला एक असा प्रश्न विचारायचा तर आता स्पर्धा परीक्षा म्हटलं की अनेक क्लासेसचं पेव फुटलेलं आपण बघतच असतो अर्थात चाणक्य मंडलचं नाव हे अगदीच वेगळ्या ह्याच्यातून घेतलं जातं तुम्ही तू कशी चाणक्य मंडलकडे कडे वळली गेलीस चाणक्य मंडलकडे म्हणजे फर्स्ट डिफरन्स काय असतं की आम्ही तेव्हा कधी चाणक्यला कोचिंग क्लास म्हणून ट्रीट नाही करतात आणि ते क्लासमध्ये पण आम्हाला म्हणजे परिवारसारखं आम्ही सगळे बिहेव करतात तर त्यामुळे काय झालं की इथे मी दुसरे दिल्लीमध्ये जेव्हा गेली होती दुसऱ्या इंटरव्ह्यू वगैरेसाठी तेव्हा तिथे पण क्लासेस बघितला पण कुठेही असं एन्व्हायरमेंट नाही आहे म्हणजे तुम्हाला जे इंडिपेंडंट थिंकिंगचं जे ऑपॉर्च्युनिटी मिळतात आणि इथे कधी स्पून फिडिंग होत नाही त्यामुळे काय होतं की जर क्वेश्चन्स मेन्स मध्ये जर एक पण क्वेश्चन आला की तुम्हाला काहीच माहिती नाही तर ते त्याला पण तुम्ही खूप चांगला मेथडनी टॅकल करू शकतात कारण आमची प्रिपरेशनहीच असं नाही आहे की यु you नो know, एक मॉड्यूल सेट आहे की एक पॅटर्न सेट आहे mm -hmm. आणि त्याच्या बरोबर धर्माधिकारी सरांचे जे गायडन्स होता तर mm -hmm. त्याच्यासाठी पूर्ण महाराष्ट्र आणि बहुतेक इन द न्यू फ्युचर इंडियामधून लोक येणार आहे मी तर बिहारची आहे आणि इथे येऊन तर मला धर्माधिकारी सरांचा गायडन्स पण पाहिजे होता आणि इथे असं एक कोचिंग क्लासच्या एन्व्हायरमेंट आहेच नाही तर त्यामुळे मी चाणक्य मंडळीमध्ये आली आली आणि आता इन द हाइंड साइंड आय एम रिअली प्राऊड टू बी अटुडंट फ्रॉम चाणक्य मंडल फरी खरंय ऋषिकेश तुझा सुद्धा सब्जेक्ट इतिहास हा होता तर मग त्याची तयारी बेसिकली कशी केली हिस्ट्रीची तयारी मूळ जे बेसिक पुस्तकं आहेत जी अकरावी बारावीचे एन सी आर टीची पुस्तकं आहेत तिथून सुरुवात केली त्याच्यानंतर जी एक स्टँडर्ड बुक लिस्ट आहे की प्रत्येक विषयासाठी हिस्ट्रीचे मुख्यतः चार भाग आहेत एन्शंट मेडिव्हिअल मॉडर्न आणि वर्ल्ड हिस्ट्री असे चार भाग आहेत तर प्रत्येकाचे दोन दोन प्रत्येक विषयातील दोन दोन स्टँडर्ड पुस्तकं ही सांगितली जातात त्याप्रमाणे त्याची तयारी केली होती हिस्ट्रीसाठी मी एक गोष्ट केली ज्याचा मला खूप फायदा झाला Uh, की जितकं अवांतर वाचन करता येईल इतिहास विषयात मी इतिहास घेण्याचं कारण हे होतं कारण इतिहास मला खूप <laughs> आवडतं पण अवांतर वाचन जितकं जास्त होईल तितकं इतिहासाबद्दल जास्त समजत होतं वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह मिळायचे कारण नाही म्हटलं तरी जे टेक्स्टबुक्स आहेत आणि ते सुद्धा एन सीआरटीचे जे टेक्स्टबुक्स आहेत त्याच्यात एका पद्धतीनेच इतिहास मांडला <laughs> जातो ज्याविषयी बरेच बरेच प्रश्न विचारले जाऊ शकतात वेगवेगळ्या डायमेन्शनमधून इतिहासाचा अभ्यास कर केल्यामुळे अभ्यास तो जास्त सखोल झाला त्यासोबतच उदिता जसं म्हणाली की वेगवेगळे वेग डॉक्युमेंटरीज बघणे वेगवेगळे वेग पिक्चर बघणे ह्या सगळ्यातून एक वेगळ्या वेग पद्धतीने अभ्यास करताना इतिहासाच्या बऱ्याच विषयांवरती युट्यूबवरती व्हिडिओज असायचे ते बघायचो वेगवेगळ्या बी बी सी आ, हिस्ट्री चॅनल यांच्या डॉक्युमेंटरीज असायच्या त्या बघायचं कारण एकदा या डॉक्युमेंटरीज मधून अभ्यास करायला जायचं आणि एकदा ते ऑडिओ एक व्हिज्युअल मीडियम मधून आत घेतल्या म्हणल्यावरती ते जास्त ठामपणे मनातही बसायचं इतिहासाच्या अभ्यासात एक प्रॉब्लेम होतो तो म्हणजे खूप जास्त फॅक्ट आहेत की तारखा नाव जागा विद्यार्थ्यांना मी हेच जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांना हेच सुचवीन की रिव्हिजन करत राहा एकदा एक सेन्स ऑफ टाइम म्हणून प्रकार असतो की एकदा नक्की काय घडत आहे हे समजलं एकदा ती फ्रेमवर्क समजली की मग त्याच्यातले डिटेल्स हे आपल्याला अभ्यास करत करत जास्त वाढवता येतात कधीच संपत नाही कोणत्याच विषयाचा संपत नाही विशेषतः इतिहासाचा पण विद्यार्थ्यांना तेच सांगेन की रिव्हिजन करत रहा प्रत्येक रिव्हिजन नंतर जास्त सखोल तुमचा अभ्यास वाढत जाईल आणि जितक्या जास्त विविध सोर्सेसमधून तुम्ही एका विषयाचा अभ्यास कराल तितकं त्या विषयाचा ची समज तुमची जास्त फुलत जाईल रिव्हिजन हे जास्त महत्वाचं आहे अच्छा तुमच्या यशस्वी ते मागचं नेमकं गमक आहे तेही मला जाणून घ्यायचं तुमचा पुढचा प्रवास कसा असणार आहे तेही जाणून घ्यायचं आहे आणि आजचा हितगूतचा विषय आपल्या लक्षात आलेलाच असेल खरं तर आमच्या खूप इन्फॉर्मल अशा गप्पा आज मध्ये चालू आहेत कारण आजचा विषय आहे विजय व्यक्तिमत्व आणि करिअरसाठी आणि दोन भावी आय अधिकारी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत उदिता गौरव आणि ऋषिकेश उत्पात आपण एकंदरीतच युपीएससीचा अभ्यास करताना त्यांनी नेमकं पॅटर्न चेंज झालेलं आहे तर याबद्दल काय सांगशील यूपीएससीचा पॅटर्न हा गेले तीन चार वर्ष सारखं काहीतरी त्यात थार बदलत राहत आलेलं आहे <laughs> दोन हजार मध्ये सी सॅटचा सा पेपर आला दोन हजार तेरा जी आमची आम्ही यावर्षी अटेम्प्ट दिला होता त्याच्यात सुद्धा मेन्सच्या फॉर्मॅटमध्ये पण चेंज आला होता सध्या त्याविषयी जरा एक चालली आहे की काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सी सॅटचा जो पेपर आहे ॲप्टिट्यूड टेस्टचा पेपर जो आहे तो काढून टाकावा आणि म्हणून केंद्रीय सरकारने युपीएससी कडे एक रिक्वेस्ट सुद्धा दिलेली आहे की बद्दल Uh, काही बदल करता येत आहेत का याविषयी विचार करावा okay. uh, विद्यार्थी मित्रांना मी हेच सुचवीन की फॉर्मॅट परीक्षेचा हा बदलत राहतो okay. आणि परीक्षा कोणत्याही फॉर्मॅटची असली तरी त्यात असे काही भाग येणार आहेत जे आपल्याला सोपे जाणार आहेत असे काही भाग येणार आहेत जे आपल्याला अवघड जाणार okay. आहेत म्हणून विद्यार्थी मित्रांना मी हेच सुचवीन की आपली प्रायोरिटी हे अभ्यास करणं असायला पाहिजे परीक्षा okay. ही अर्थातच अवघड आहे कॉम्पिटेटिव्ह आहे म्हणून बदल काय होत आहेत याचा फार विचार न करता आ, पहिला फोकस हा तयारीवरती असावा जे वेगवेगळ्या घडामोडी होत आहेत त्याच्याकडे फार लक्ष देऊ नये ऑफिशियल जेव्हा यूपीएससी कडूनच नोटिफिकेशन येईल तेव्हाच त्याच्याकडे विश्वास ठेवा बऱ्याच अफवा विषयी वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतात त्यांच्याकडे लक्ष नका देऊ आणि योग्य जर अभ्यास केलेला असेल तर मग फॉर्मॅट बदलल्याने फार जास्त काही फरक पडत नाही यूपीएससी तितकी काळजी घेते की एक दोन ते तीन महिने आधी बदललेला फॉर्मॅट युजली कळवत असतात Uh, म्हणून विद्यार्थ्यांना त्याचा फार काही त्रास होऊ होत नाही पण विद्यार्थ्यांना हेच सुचवेन की अभ्यास व्यवस्थित करा म्हणजे एक uh, क्रिकेटमधली उपमा देऊ शकलो तर स्ट्रोक प्ले जर परफेक्ट असला तर पेच टर्न होतोय का बाउन्स होतोय फार काही फरक आपली पहिली जबाबदारी आहे की आपला अभ्यास व्यवस्थित करत राहणे आणि मग फॉर्मॅट बदलल्याने फार काही फरक पडत नाही मित्रांनो की जी ती स्वीकारावीत आणि योग्य पद्धतीने अभ्यास करावा इनफॅक्ट मला असं वाटतं की परीक्षेच्या काळामध्ये अशी आव्हानं आली तर चांगली कारण पुढच्या आयुष्यामध्ये आपल्यासमोर म्हणजे ऑफिसेस असणार तर खूप मोठी मोठी आव्हानं तुम्हाला पेलायची असतात उदित मला तुला याच पार्श्वभूमीवर असं विचारायचं की जसं की गेले दोन तीन वर्षांमध्ये पुष्कळ बदल परीक्षा लांबणीवर पडते अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला होत असतात मानसिकतेवर थोडासा परिणाम होत असेल थोडी चलबिचल होत असेल यामधून सगळ्यातून सावरून आपल्याला परीक्षा द्यायची आहे ही सगळी मानसिकता तुम्ही कशी प्रिपेअर करता बेसिकली त्याच्यासाठी जे ऋषिकेशने जसं सांगितलं की सगळंच इम्पॉर्टंट आहे की स्वतःचा एक पर्सनॅलिटीचा एक कॉम्पोनंट असता की काय पण असू दे समोरना काय पण येऊ दे मी स्वतःचं प्रिपरेशन केलं आहे काय पण येणारे मी टॅकल करू शकते तसं ता, ता, मला वाटतं की हो थोडंसं असं अनस्टेबिलिटी राहिला तर थोडासा होऊ शकतं की पेपर कशा असणार आहे वगैरे पण जे कॉम्पोनंट्स आहे पेपरचे ते तर ऑलमोस्ट फिक्स असणार आहे आणि आम्ही जर प्रिपेअर केला तर काही फरक नाही पडता असं मला वाटतं आहे आणि जर थोडी पण इन्स्टेबिलिटी वाटते लोकांना विद्यार्थी ना तर त्यांना फक्त स्वतःच्यावर सेल्फ कॉन्फि कॉन्फिडन्स ठेवून प्रिपरेशन करायचे ते फक्त आपल्या हातामध्ये युपीएससी काय करणार आहे ते स्वतःच्या हातमध्ये नाही त्यामुळे मी त्यांना असं सजेस्ट करेन की तुम्ही फक्त स्वतःचा अभ्यास करा आणि काय पण येऊ दे टॅकल इट ॲज अ चॅलेंज तर मी ब्रेकवर जाण्यापूर्वी म्हटलं होतं की मला तुमच्या दोघांच्या यशाचं गमक जाणून घ्यायचंय मला वाटतं की आता ही ती वेळ आहे कारण प्रेक्षकांना मी प्रॉमिस केलेलं आहे काय यशाचं तुझ्या या गमक म्हणता येईल युपीएससी सारखी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तू थ्रू केलेली खर सांगायचं तर युपीएससी कडे मी एका फार, फार वेगळ्या पद्धतीने बघितलं होतं एक केवळ परीक्षा हे अशा पद्धतीने मी त्याच्याकडे बघितलं नव्हतं ही एक उत्तम संधी आहे जी मला प्राप्त झालेली आहे आणि सारखं एक गोष्ट टोचत राहायची की आपलं क्षेत्र कोणतं की ज्याच्यात आपण आपला म्हणतो होणार जितक्या लोकांना आपण समाजात आज मानतो प्रत्येकाने कोणत्या तरी कोणत्या तरी क्षेत्र निवडलेलं आहे आणि त्यात आम्ही कसे आहोत हे दाखवून दिलेलं आहे आणि ही सारखी गोष्ट आतून असायची म्हणून मी एके दिवशी विचार करताना ठरवलं की ज्ञान साधन आणि अभ्यास हे आपलं क्षेत्र असणार आहे युपीएससीच्या परीक्षेतून हे करण्याचा मला एक हे करण्याची एक उत्तम संधी मला प्राप्त झाली युपीएससीच्या तयारीचे मी माझ्या मनात मी दोन भाग करत असतो एक आहे अभ्यासाचा भाग आणि एक आहे परीक्षेचा भाग अभ्यासाचा भाग करत असताना कोणत्याही प्रकारच्या बंधनांना स्वीकारायचा नाही अभ्यास जमेल तितका सखोल करायचा व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली जितक्या वेगवेगळ्या गोष्टींमधून अभ्यास वेग ये करता येईल जितक्या वेगवेगळ्या एक्सपर्ट्स कडून शिकता येईल तितकं करावं मी अनेकदा विद्यार्थी मित्रांना हे करताना बघतो की विशिष्ट नोट्स फक्त घेतलेले आहेत विशिष्ट पुस्तकं फक्त बघितलेली आहेत आणि त्याच्या पलीकडे जात नाहीत तर मी त्यांना सुचवीन असं नका करू जितका सखोल तुमचा अभ्यास होणार आहे तितकीच तुमची समज वाढणार आहे आणि फार लौकिक अर्थाने बघायचं तर तितक्याच जास्त मार्क सुद्धा पडणार आहेत म्हणून <laughs> अभ्यासाचा विचार करत असताना कोणतीही बंधन स्वीकारू नयेत <laughs> दुसरा जो भाग झाला जो आ, like <laughs> आहे परीक्षेचा त्याच्यात मी हे सुचवीन की परीक्षेत शेवटी इट्स लाईक अ गेम त्याचे काही नियम आहेत आणि इफ यू वॉन्ट टू डू वेल इफ यू वॉन्ट टू मास्टर दॅट गेम फर्स्ट यू नीड टू लर्न इट अंडरस्टँड म्हणून आधी त्या नियम त्या खेळाचे नियम हे समजून घेणं गरजेचं आहे परीक्षेची उत्तरं देत असताना परीक्षा देत असताना काही सेट नियम आहेत जे पाळावेत ज्याच्यामुळे स्कोअर वाढत असतो आन्सर रायटिंग मध्ये काही टेक्निक्स आहेत प्रेझेंटेशन मध्ये काही टेक्निक्स आहेत ह्या सगळ्या वापराव्यात व्यवस्थित आणि त्याप्रमाणे स्कोअर वाढता येईल म्हणून युपीएससी ला एक उत्तम संधी म्हणून बघावी सगळ्यांनी की स्वतःला घडवण्याची एक उत्तम संधी आहे आणि एक देशसाठी ऑपॉर्च्युनिटी मिळवण्याची एक संधी आहे आणि त्या पद्धतीने परीक्षेकडे बघा अगदी परीक्षा म्हणून न बघता परीक्षा म्हणून बघितलं की जास्त टेन्शन आहे मी आता ऋषिकेश कडे जाईल ऋषिकेश एक अधिकारी म्हणून बेसिकली तुला काय करायचं काय इच्छा आहे तुझी खरं सांगायचं तर आतापर्यंत आम्ही फक्त परीक्षा पास झालेलो आहोत खरी आव्हान आता सुरू होणार आहे पण एक स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून काम करण्याची इच्छा आहे प्रशासनाविषयी लोकांचे बरेच गैरसमज आहेत पण भरपूर अधिकाऱ्यांना असं बघितलेलं आहे की जे स्वतःच्या कॅपॅसिटीमध्ये अतिशय उत्तम आणि स्वच्छ आणि कार्यक्षम काम करत आहेत देशसेवा करत आहेत यु पी एस सी क्लिअर झाल्यावरती की एक अधिकारी झाल्यावरती लोकांची सेवा करण्याची संधी मिळत आहे तर एक प्रोफेशनल म्हणून ही संधी वापरण्याची माझी इच्छा आहे आणि सर्व प्रेक्षकांना हेच सांगेन की आता सगळ्यांच्या आशीर्वादांची आणि शुभेच्छांची गरज आहे की पुढच्या वाटचालीत साथ असावं निश्चित आणि ह्या शुभेच्छा आमच्या असतीलच तुझ्या पाठीशी उदिता तुला काय वाटतंय एक ऑफिसर म्हणून आता तुला काय करायचंय धर्माधिकारी uh, uh, सर काय म्हणतात की जर यूपीएससी पी एक्झाम तुम्ही क्लिअर झाला तर आम्ही कोणाचा सत्कार करत नाही कारण सत्कार तेव्हा करणार जम मी तुम जेव्हा तुम्ही एक्सिलेंट ऑफिसर म्हणून यू नो यू वेन यू प्रूव्ह युअर सेल्फ तर मला असं इच्छा आहे की मी पुढे जाऊन इथे चाणक्य मंडलमध्ये जे हे सगळे आयडियल्स शिकले कारण मी तुम्हाला ज जसं सांगितलं होते की इट इज अ कॅरेक्टर बिल्डिंग प्रोग्रॅम तो खरं जे टेस्ट जे आहे आपण यू पी एस सी एक्झाम पास झालं तो नाही आहे पुढे जाऊन काय करणं त्याचं आहे तर मला असं इच्छा आहे की मी पुढे जाऊन जे मी मोटो आणि आयडियल्स घेऊन आली आहे सर्विसमध्ये ते फुलफिल करू शकणार <coughs> आहे आणि दुसरं अजून एक म्हण आहे की द ट्रू टेस्ट ऑफ कॅरेक्टर इज वेन यू हॅव लॉट ऑफ पॉवर इन युअर हँड तर आता जर माझ्याकडे गवर्मेंट ऑफ इंडिया करून जे पण पॉवर येईल तर मला असं वाटते की आय होप आय यूज दॅट पॉवर टू द गुड ऑफ मोस्ट ऑफ द पीपल आणि स्टँड अप टू दी आयडियल्स ऑफ अगदी आणि तुझी सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे तुला ज्या पावर्स हव्या त्यात तशा पावर्स मिळून त्याचं छान युटिलायझेशन तू करशील आणि सगळ्या भारतीयांची छान सेवा करशील अशी आपण आशा करूया जाता जाता मला चाणक्य मंडल एक प्रश्न विचारायचा आहे स्पर्धा परीक्षांचे क्लासेस असतात जसं मी मघाशी होती त्याला म्हटलं होतं चाणक्य मंडल ही वेगळी संस्था कशी आहे काय सांगशील चाणक्यबद्दल सांगायचं तर वेग वेगळी संस्था का आहे ह्याच्यासाठी दोन गोष्टी hmm. एक तर चाणक्य मंडल परिवार सुरू करण्याचं स्थापन करण्याचं जे मुख्य उद्दिष्ट होतं hmm. ह्याच्यातूनच चाणक्य मंडल वेगळं का आहे हे दिसतं ही एक कोचिंग क्लास नाहीये की जिथे ऍडमिशन घेतली आहे विद्यार्थ्यांनी क्लासेस केलेत आणि पासून गेलेत ही विद्यार्थी आणि भावी अधिकारी घडवण्याची एक संस्था आहे hmm. आणि मूळ जे स्वप्न आहे की प्रोफेशनल्स विथ नॅशनल ॲप्टिट्यूड हे तयार करण्यासाठीची एक संस्था म्हणून चाणक्य मंडल परिवार आहे दुसरा जो फरक मला मेजर जाणवतो हा म्हणजे मूळ जो जे चाणक्य मंडल परिवारातलं जे अॅटमॉस्फिअर आहे ज्या प्रकारची एक्सपोजर आम्हाला मिळतं हे फार वेगळं आहे ते उदित जसं मग अशी म्हणाली तसं कोणत्याही प्रकारे स्पून फिडिंग केलं जात नाही ही वेगवेगळ्या विषयांबद्दल सांगितलं जातं आम्हाला खूप मेहनत घ्यायला लागते चाणक्यमधून उत्तम मार्गदर्शन होतं पण स्पून फिडिंग केलं जात नाही ही प्रोसेस अवघड आहे पण युपीएससी बद्दल काहीच सोपं असेल असं कोणीच कधी म्हणाल परीक्षाच मुळे इतकी अवघड असल्यावरती त्याची <laughs> तयारी सुद्धा था अर्थातच तितकी अवघड होती आणि चाणक्यामधून ज्या प्रकारे अभ्यास आम्ही केला ज्या प्रकारे विविध विषयांकडे बघितलं <laughs> की शिकण्याची एक उत्तम संधी म्हणून त्याच्याकडे बघितलं ह्याच्यामुळे मला वाटतं की एक अगदी परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघितलं तरी त्याच्यामुळे उत्तरं लिहिताना सुद्धा तितकाच फायदा होतो म्हणून ह्या दोन गोष्टींमुळे मी म्हणेन की चाणक्य एक वेगळी संस्था आहे आणि या संस्थेचा विद्यार्थी कार्यकर्ता शिक्षक बनू शकलो ह्या गोष्टीचा मला अभिमान आहे अगदी 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 आणि पुढे काम कंटिन्यू तुम्ही येऊन खूप छान मार्गदर्शन येणाऱ्या सगळ्या बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केलात खूप खूप धन्यवाद तुम्ही या कार्यक्रमामध्ये आलात त्याबद्दल यानंतर हितगुजमध्ये मध्ये आपण इथेच पाहत थांबतो चोवीस तास रहा एक पाऊल पुढे झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे